बोलो बोलो। नमस्कार, मी डॉक्टर संजय साळुंके, जिल्हा शल्य चिकित्सक सांगली। सांगलीमध्ये कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी या गावी मुंबईवरून एक मृतदेह 18 एप्रिलला सांगलीमध्ये आला, आणण्यात आला होता। सायन हॉस्पिटल मुंबई येथून हा मृतदेह आला होता आणि त्याचे अंत्यसंस्कार खेराडेवांगी गावामध्ये केले होते। 22 तारखेला सायन रुग्णालयाच्या प्रशासनाकडून आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून आम्हाला माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना पत्र आलं की सदरची बॉडी ही कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची होती। त्या अनुषंगानं सांगलीमध्ये आम्ही कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी करावयाची सर्व कार्यवाही केली। त्याचे क्लोज हाऊसहोल्ड कॉन्टॅक्ट्स आणि सेकंडरी कॉन्टॅक्ट्स हुडकून काढून त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं आणि त्यानंतर त्या रुग्णाचा आम्ही लॅब रिपोर्ट संबंधित प्रशासनाला मागितला, परंतु त्यांचा आम्हाला परवा दिवशी खुलासा आलेला आहे की या खुलाशामध्ये रुग्णालयानं असं स्पष्ट केलेलं आहे की हा रुग्ण कोविड पॉझिटिव्ह नव्हता आणि कोविड पॉझिटिव्ह नसल्यामुळं त्या अनुषंगानं वेगळी कार्यवाही करावी किंवा नाही यासाठी जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी सरांनी आम्हाला आदेश दिले की या रुग्णाचं सॅम्पल पॉझिटिव्ह होतं का निगेटिव्ह होतं का सॅम्पल घेतलं नव्हतं हा खुलासा अजून अद्याप झालेला नाही। त्या अनुषंगानं कोविड पॉझिटिव्ह गृहीत धरून जिल्हा प्रशासनानं गेले 7 दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेल्या लोकांचं परत आज आम्ही सेकंड सॅम्पल घेतलेलं आहे आणि सेकंड सॅम्पल जर निगेटिव्ह आलं तर त्यानंतर पहिलं सॅम्पल या लोकांचं निगेटिव्ह आलेलं आहे, सेकंड सॅम्पल आज आम्ही घेतलेलं आहे, त्याचा अहवाल जो काही येतोय त्या अनुषंगानं जिल्हा प्रशासन कार्यवाही करेल।